नमस्कार, माझं नाव मयुरेश पेम. माझा चित्रपट येतो आहे गैरी 16 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. आमचे लेखक दिग्दर्शक श्री पांडुरंग जाधव सर, निर्माते श्री प्रवीण बियानी साहेब हे खुद्द नांदेडचे आहेत. बऱ्याच नांदेडच्या कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे, त्यामुळे सर्व नांदेडकरांना हे आव्हान आहे की आपला मातीतला चित्रपट आहे तर नक्की थिएटरला जाऊन बघा. या चित्रपटात माझ्याबरोबर प्रणव रावराणे आहेत, नम्रता गायकवाड आहे, आनंद निंगळे सर आहेत, देविका दफ्तरदार मॅम आहेत, त्यामुळे तगडी स्टारकास्ट आहे. याचं चित्रपट बघायचं अजून एक कारण, ह्याचं संगीत अमित राज यांनी केलं आहे, गीत गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत, कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे, त्यामुळे टेक्निकल बाजू पण खूप स्ट्रॉंग आहे. विषय थोडासा गंभीर आहे, आदिवासी पाड्यातल्या वैद्यकीय समस्येवर आधारित चित्रपट जरी असला पण तुम्ही जेव्हा 3 तास चित्रपटगृहात येता तेव्हा तुमचं निखळ मनोरंजन करणं ही आमच्या कलाकारांची जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही 3 तास खूप असाल याची आम्ही खात्री घेतलेली आहे. आणि तुम्ही गैरी चित्रपट बघा, खूप एन्जॉय करा, 16 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा. थँक्यू. नमस्कार, मी अभिनेत्री नम्रता गायकवाड. आज आम्ही आलेलो आहोत, आता आम्ही म्हणजे कोण तर टीम गैरी आलेली आहे नांदेडमध्ये. या चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग सर आज आपल्यासोबत आहेत, जे खुद्द नांदेडचे आहेत. आपले प्रोड्युसरसुद्धा नांदेडचे आहेत, प्रवीण बियानी. आणि आज या कार्यक्रमाला अनिता भाभीसुद्धा उपस्थित होत्या. गैरी सिनेमाविषयी सांगायचं झालं तर गैरी म्हणजे दुर्लक्षित. आणि या सिनेमामध्ये मी स्वरा नावाचं कॅरेक्टर करते, जे मेडिकल स्टुडंट जी मेडिकल स्टुडंट आहे, पण अगदी तिच्या लहानपणीच तिला खूप छान समज आलेली आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणून तिने हे वैद्यकीय क्षेत्र निवडलं होतं आणि ती तो प्रवास तिचा सुरू असतानाच त्याच्यामध्ये खूप छान प्रेमकथासुद्धा आहे. लव आणि स्वराचं प्रेमळ नातं कसं जुळतं तुम्हाला हे या सिनेमात बघायला मिळेल. तर हाच सिनेमा, या सिनेमाला खूप छान जमेची बाजू म्हणजे संगीत अमित राज यांचं आहे. फुलवा खामकरने कोरिओग्राफी केलेली आहे आणि याचे लिरिक्स जे आहेत गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आहेत. मला वाटतं या सिनेमाविषयी अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्यासोबत खुद्द डिरेक्टर आहेत तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊच. पण 16 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतो आहे तेव्हा खूप खूप मोठ्या संख्येने चित्रपटगृहातच जाऊन हा सिनेमा नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार, मी पांडुरंग बाबूराव जाधव. मी माझा 16 तारखेला या डिसेंबरमध्ये गैरी चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मी केलेलं आहे. तर मी नांदेडचाच आहे, माझं मूळ गाव कृष्णूर तालुका नायगावमध्ये. आणि तुमच्या मुलाचा चित्रपट आहे तर नक्की बघा 16 डिसेंबरला. आणि आपले मत जे काय वाटतं तुम्हाला चांगलं वाईट ते मला नक्की सांगा, भेटून सांगा, फोनवर सांगा. आणि 16 डिसेंबरला हा गैरी चित्रपट पाहायला नक्की विसरू नका. धन्यवाद.